आज बुधवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त नागरिक अधिकार मंच पुणे यांच्या वतीने कोंडवा NIBM भागातील कौसरबाग BP रोडला मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या रोडला गेल्या 3 वर्षांपूर्वीच मौलाना अबुल कलाम आझाद हे नाव देण्यात आले होते, किंतु अद्याप देखील या नावाचा फलक रस्त्यावर लावण्यात आला नाही. ही बाब लक्षात घेऊन नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण, उपाध्यक्ष निखिल रोकडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सदर DP रस्त्यावर मौलाना अबुल कलाम आझाद रस्ता या नावाचे फलक लावण्यात आले व त्याचे आज कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून कौसरबागचे मस्जिदचे मौलाना हाफिज अब्दुस समद यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मोहम्मद इकबाल शेख, गाझिया शेख, सलीम शेख, कौसरबाग परिसरातील सोसायटीचे चेअरमन, सभासद तसेच नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होते. उपस्थितांना नागरिक अधिकार मंचाच्या वतीने गुलाब व मिठाई वाटून जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती, त्यानिमित्त कोंडवा खुर्द कौसरबाग या ठिकाणी आम्ही सर्वजण उभे आहोत. आपण पाहत आहे कौसरबाग मस्जिद गेट नंबर 2, त्याच्यासमोरचा 20 मीटरचा हा DP रोड आहे. या DP रोडला पुणे महानगरपालिकेने 3 वर्षपूर्वीच भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद DP रोड असं नाव देण्यात आलं होतं. परंतु दुर्दैव असं की आजपर्यंत इतर राहणारे रहिवाशांना देखील याची कल्पना नाही की या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद रोड आहे म्हणून. त्याचीच दखल घेत आज नागरिक अधिकार मंचाने जयंतीनिमित्त या ठिकाणी नामफलक लावून त्याचं जाहीर केलं आहे. आणि मला पुणे मनपाला सुद्धा विनंती आहे की आपण मौलाना अबुल कलाम आझाद DP रोडचा या ठिकाणी चांगला मोठा फलक लावून कमान लावण्यात यावी. तसेच जनजागृती होणे फार गरजेचे आहे. मौलाना अबुल कलाम आझाद नावाने भरपूर योजना हे महानगरपालिकेमध्ये आहे, ते सुद्धा आज आमच्यापर्यंत पोचत नाही आहे. मौलाना अबुल कलाम आझाद आज सुशिक्षित लोकांसाठी कर्ज आणि बरेच काही शिक्षणा रिलेटेड बरेच काही योजना पुणे महानगरपालिकेमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद नावाने असतात, त्याचीसुद्धा जनजागृती या भागामध्ये झाली पाहिजे. पुणे महानगरपालिकाने त्याबद्दल या ठिकाणी जनजागृती केली पाहिजे. मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ समीर पठान को कि इन्होंने कोशिश करके इसके नाम को उभारा दोबारा, और इंशाअल्लाह अब इस नाम के साथ ही लोग इसको याद करेंगे कि यह कौसरबाग में मौलाना आज़ाद रोड भी कोई है. इसके बाद जो है अब हमेशा खतू किताबत में इनका नाम आएगा इंशाअल्लाह. गेल्या 3 वर्षापूर्वी महानगरपालिकेने ह्या DP रस्त्याचं नाव डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद हे नाव जाहीर केलं होतं, पण ह्या रस्त्याला अजून एक नाम फलक झालेलं नाही. ज्या माणसाची पाती जगभरामध्ये गाजलेली आहे, ज्या माणसाने शिक्षणाचा प्रसार केला, त्या माणसाचं नाव लावायला महानगरपालिका काचकूच करते, तर हे जरा वेगळं वाटते. तर माझं महानगरपालिकेला निवेदन आहे की त्यांनी हे नाव फलक लावावं आणि हा रस्ता त्वरित जसा जामर आहे तसा व्यवस्थित मोकळा करून नागरिकांच्या रहदारीसाठी. समीर पठाण को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने ये बहुत अच्छा काम किया है और ये मौलाना आझाद रोड के नाम से मैं ये रास्ता मशहूर हो जाएगा. भाई इतना ही मैं समीर पठाण नागरिक मंच का मैं शुक्रिया अदा करता हूँ. आज या ठिकाणी भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न श्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौसरबाग सोसायटीतला हा DP रोड ह्याचा प्लॅन सँक्शन असतानासुद्धा इतक्या दिवशी या इतक्या वर्ष या रस्त्याची दखल न घेतली गेल्यामुळं नागरिक अधिकार मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री समीरभाई पठाण यांनी पुढाकार घेऊन या नावाचे नामफलक केले, त्याबद्दल त्यांना मी मनापासून अधिकाधिक आग्रह व्यक्त करतो. खुशी का मौका है कि हमारे इस रास्ते को कौसरबाग के मौलाना अबुल कलाम आज़ाद रोड का नाम दिया गया. ये हमारे समीर भाई इनकी बहुत जद्दोजहद मेहनत के बाद इस रोड को इस नाम का दिया गया है. हमें बहुत खुशी है और हम बहुत मुबारकबाद देते हैं समीर पठान को कि इन्होंने बहुत जद्दोजहद करके इस रोड का नाम मौलाना अबुल कलाम आज़ाद रोड रखा.